महाविकास आघाडीची बैठक जी सुरू होती ती संपली आणि लॉकडाऊन वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली। 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। गेल्या काही वेळापासून महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम सुरू होते। या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते। एका तासापूर्वी ही बैठक सुरू झाली होती आणि 17 मे नंतर लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देणार असल्याची माहिती समोर येते। उद्योग ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसी यांच्याकडून। दीपक, 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे, या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली? दीपक, शैलजा, सलग 2 दिवस महाविकास आघाडीतर्फे राज्यातल्या लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात होता। केंद्र सरकारबरोबर म्हणजेच पंतप्रधानांबरोबर काही दिवसांपूर्वी जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली होती त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्राने म्हटलं होतं की लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात राज्याने आपापला निर्णय घ्यावा। महाराष्ट्राने सुद्धा त्या दृष्टीने तयारी सुरू केली होती, त्याचा आढावा सुरू होता। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की जिल्ह्याच्या सीमा आहेत त्या बंद राहतील आणि लॉकडाऊनमध्ये जास्त प्रमाणात शिथिलता दिली जाणार नाही, कारण कोरोनाचे रुग्णांचे आकडे जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत। तेव्हा स्पष्ट झालं होतं की महाराष्ट्रामधल्या लॉकडाऊनचा पिरियड जो आहे, कालावधी जो आहे, तो वाढवला जाईल। आणि आजच्या बैठकीमधून जी माहिती आपल्याला जी 24 तासला मिळाली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 17 मे नंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला जाणार आहे। लॉकडाऊनचा हा 4था टप्पा असणार आहे आणि 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला जाणार आहे। या कालावधीमध्ये काही प्रमाणात निश्चितच शिथिलता दिली जाईल। जे ग्रीन झोन आहेत आणि ऑरेंज झोन आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शिथिलता दिली जाईल, मात्र कंटेनमेंट एरिया जे आहेत, प्रतिबंधित क्षेत्र आहे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही। तिथे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाईल। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा याबाबत सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आता राज्य सरकारकडून या संदर्भातला अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाईल। मात्र राज्यातल्या जनतेसाठी सगळ्यात महत्वाची बातमी आहे की 17 मे नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन वाढणार आहे आणि आता कालावधी असणार आहे 31 मे पर्यंतचा लॉकडाऊनचा। त्यामुळे 31 मे पर्यंत पुन्हा एकदा लोकांना घरीच थांबायचं आहे। निश्चितच उद्योग सुद्धा काही ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। टप्प्याटप्प्याने आणखी उद्योग सुरू केले जाणार आहेत, कारण काही उद्योग यापूर्वीच महाराष्ट्रात सुरू केलेले आहेत, त्याच्यासाठी काही नियम व अटी टाकलेल्या आहेत। आणखी काही उद्योग सुरू करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली किंवा जे रेड झोन आहेत त्या झोनमध्ये काही दुकानं सुरू करण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं। जसं मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं सुरू करण्यास 3 मेच्या लॉकडाऊन नंतर परवानगी दिलेली आहे, तशी आणखी काही दुकानं सुरू करता येतील का? कारण अर्थव्यवस्था जी आहे त्याला कुठेतरी गती देण्याची आता वेळ आहे, गरज आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे आणि सगळ्यात मोठं राज्य असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा आर्थिक फटका बसतोय, महसूल बुडतोय मोठ्या प्रमाणावर। आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याबाबत चर्चा झालीच, त्याचबरोबर शिथिलता कशी द्यायची त्यासंदर्भातही चर्चा झाली। लवकरच सरकार या संदर्भातला अधिकृत निर्णय जो आहे लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भातला जाहीर करेल। शैलजा, दीपक, जसे तुम्ही म्हणालात का उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत, या संदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झालेला आहे? शैलजा, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बघता राज्याचा महसूल जो आहे, जो अंदाजे 1,00,000 कोटी रुपयांचा महसूल या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनमुळे बुडणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आर्थिक चक्र जे आहे ते सुरू ठेवायचं, तर ते कसं सुरू ठेवायचं? उद्योग सुरू झाले तर त्यातून उत्पादनं सुरू होतील, लोकांची खरेदीसाठी लोक ती उत्पादनं बाहेर पडतील आणि प्रामुख्याने याच्यातून अर्थचक्र सुरू होईल आणि लोकांना रोजगारसुद्धा मिळेल, कारण अनेक ठिकाणी आता उद्योग बंद असल्यामुळे लोकांना रोजगारसुद्धा नाही आहे, अनेक लोक घरी बसलेले आहेत। तर अशा ठिकाणी काही नियम व अटी टाकून उद्योग आणखी सुरू करता येतील का? यापूर्वी आपल्याला माहिती आहे की अटी टाकलेल्या त्याच्यात 33% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अट आहे, त्याचबरोबर जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या प्रिमायसेसमध्येच कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करावी अशी एक अट आहे, किंवा जर राहण्याची व्यवस्था नसेल तर बसने तुम्ही कर्मचाऱ्यांची ये जा सुरू करा, त्यासाठी बसची व्यवस्था करा, वाहतुकीची व्यवस्था करा अशी अट आहे। या अटींमध्ये आणखी कुठेतरी शिथिलता दिली जाऊ शकते का? या संदर्भात चर्चा झाली, विशेषतः ग्रीन झोनमध्ये सर्व उद्योग सुरू करायचे का? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली, त्या संदर्भातला निर्णय सरकार लवकरच जाहीर करेल। मात्र उद्योग सुरू झाले किंवा इतर व्यवहार जर सुरू झाले तर आर्थिक देवाणघेवाण सुरू होईल आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राला थोडी गती मिळेल आणि त्या दृष्टीनेच ही या बैठकीत चर्चा झाली, कारण सगळ्यात मोठा आता चिंता जी आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्राला किंवा राज्य सरकारला ती आर्थिक परिस्थितीच आहे। कोरोनाचा मुकाबला तर करायचाच आहे, पण राज्याची आर्थिक घडी सुद्धा आता हळूहळू बसवायला राज्य सरकारला सुरुवात करावी लागणार आणि त्या दृष्टीने सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।